आणि मग त्यानंतर आपण लोकसभेच्या निवडणुकीनंतर पाहिलं की सरकारनं तोंडाला दाखवण्यासारखी एक भूमिका त्या ठिकाणी बदलली आणि शक्ती मार्ग नको असेल तर आम्ही थांबवतो, म्हणजे नको आहे एवढं सांगून सुद्धा शब्द काय, नको असेल तर आम्ही थांबवतो. आणि मग आमची स्पष्टपणे मागणी सरकारनं आता धूमधडाक्यात तिजोरीमध्ये कडकडात असताना दर कॅबिनेटला 150 निर्णय होत आहेत, जी आर निघत नाही, जी आर वित्त खात्यात अडकून आहे, म्हणजे आर्थिक बोजा असणारे निर्णय हे 100-100 कॅबिनेटला निर्णय होताना आपल्याला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाहतो. आणि म्हणून आमची विनंती आहे की शक्तीपीठ महामार्ग रद्द केला अशी घोषणा शासनानं त्या ठिकाणी करावं. अधिसूचना जमीन अधिग्रहणाची नुसती परत घेतली तर थांबत नाही, म्हणजे कदाचित सरकार ह्यात चालाकपणा करून अधिसूचना परत घेतो असं म्हणू शकेल. आमचं म्हणणं आहे अधिसूचना तर तुम्हाला परत घ्यावीच लागेल, कारण की अधिसूचनेमध्ये काय आहे की ज्या दिवशी अधिसूचना एखाद्या जमीन अधिग्रहणाची निघते त्या दिवसापासून त्या शेतकऱ्याचं व्याज चालू होतं. म्हणजे उद्या एक वर्षानं ती जमीन घेतली तर ज्या दिवशी ही अधिसूचना ज्याचा गिरीश कोंडेनी तारखा सांगितल्या त्या तारखेपासून व्याज हे शेतकऱ्याला द्यावं लागतं. आणि म्हणून ते कदाचित अधिसूचना रद्द करतो आणि आम्ही रद्द केलं असं म्हणते, तर आमची मागणी अधिसूचना रद्द मागणी आहे ती सरकारला करावीच लागेल, कारण की त्याचा पर्याय नाही आणि त्याच्या मागचा आर्थिक हे आहे, म्हणजे गणित त्याच्या मागचं आर्थिक आहे की उद्या व्याज द्यायला लागू नये आमच्या डोक्यावर काही मारायचं असेल त्यांना. तर आमचं म्हणणं आहे अधिसूचना रद्द करा, टेक्निकल विषय आहे, परंतु स्पष्टपणे शक्तीपीठ महामार्ग आम्ही रद्द केला अशी घोषणा त्या ठिकाणी करावी अशी आमची विनंती असणार आहे. आणि त्या दृष्टीनं राज्य शासनानं या ठिकाणी प्रयत्न करावा अशी आमची अपेक्षा असते.